कसबा पेठेतल्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. यावेळी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. आपण बघतोय की पुण्यात मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यानंतर बापाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुची तालीम गणपती हा पुण्यातील मानाचा गणपती समजला जातो आणि अगदी पारंपरिक वाद्य ढोल ताशाच्या गजरात या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. आणि मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी. मोठ्या उत्साहात आज या तांबडी जोगेश्वरी इथल्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. त्याची दृश्य आपणही बघतोय. अतिशय मोहक रूप असं या तुळशीबाग गणपतीचं आहे. चांदीचा साज या तुळशीबाग गणपतीला चढवण्यात आलेला आहे. तर भाऊ रंगारी हा पुण्यातला पहिला सार्वजनिक गणपती आहे. आणि पुण्यातल्या मानाचे गणपतीची तर प्रतिष्ठापना झाली आहे, पण त्याचबरोबर पुण्यातला अतिशय महत्त्वाचा गणपती आणि सुंदर आणि देखणा असा गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. या गणपतीची सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.